हा डेमो आत्तापर्यंत शिकलेल्या कन्सेप्ट्सवरती आधारित आहे, जसं की ड्रॉइंग, प्रिमेटिव्ह, व्ह्यू व्हॉल्यूम आणि ट्रान्सफॉर्मेशन फंक्शन्स. सीन वनमध्ये शेप्स आणि कलरचा वापर केला आहे, तर लेफ्ट साईडला आउटपुट आहे आणि राईट साईडला पॅरामीटर्स आहे. आता आपण GL व्हर्टेक्स 2F वापरून पॅरामीटर्स सेट करतो आहे आणि त्यापासून एक ट्रँगल तयार करतो आहे. आता GL कलर 3F वापरून आपण RGB चे कलर सेट करतो आहे, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. सीन 2 मध्ये मॉडेल ट्रान्सफॉर्मेशन इन पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू दाखवत आहे. टॉप लेफ्टमध्ये एक फ्रस्टम आहे आणि त्यामध्ये मॉडेल आहे आणि राईट साईडला आउटपुट आहे. आता आपण GL ट्रान्सलेट, GL रोटेट आणि GL स्केलचे व्हॅल्यू चेंज करून बघूया मॉडेलमध्ये काय चेंज होणार ते. सीन 3 मध्ये ऑर्थोग्राफिक व्ह्यू आणि GLU लुकेटचा वापर केला आहे. यामध्ये 3 व्ह्यूपोर्ट आहे. लेफ्ट व्ह्यूपोर्टमध्ये आपण व्ह्यू दाखवत आहोत फ्रस्टम आणि मॉडेलचा प्लेसमेंटचा. राईट व्ह्यूपोर्टमध्ये आपण ऑब्जेक्टचा ऑर्थोग्राफिक व्ह्यू बघत आहोत. आपल्याला मॉडेल ऑर्थोग्राफिक व्ह्यूमध्ये कसं दिसेल. बॉटम व्ह्यूपोर्ट GLU ऑर्थोग्राफिक फंक्शन वापरून ऑर्थोग्राफिक व्ह्यू दाखवत आहे आणि आता कॅमेरा ट्रान्सफॉर्मेशन फंक्शन GLU लुकॅट वापरून त्याचे आय कोऑर्डिनेट चेंज करून पाहतोय. सीन 4 मध्ये पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू आणि GLU लुकेटचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये 3 व्ह्यूपोर्ट आहे. लेफ्ट व्ह्यूपोर्टमध्ये आपण व्ह्यू दाखवत आहोत फ्रस्टम आणि मॉडेल प्लेसमेंटचा. राईट व्ह्यूपोर्टमध्ये आपण ऑब्जेक्टचा पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू बघत आहोत. आपल्याला मॉडेल पर्स्पेक्टिव्ह व्ह्यूमध्ये कसं दिसणार ते. बॉटम व्ह्यूपोर्ट GLU पर्स्पेक्टिव्ह फंक्शन वापरून पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू दाखवला आहे आणि आता कॅमेरा ट्रान्सफॉर्मेशन फंक्शन GLU लुकॅट वापरून त्याचं आय कोऑर्डिनेट चेंज करून पाहतोय.